संगमनेर तालुक्यातील पटार भागात लाईट बिल व लाईट अनियमितपणा याविषयी असणाऱ्या समस्या जाणून घेण्यात आल्या. गेल्या 2 महिन्यापासून महावितरणच्या लाईटच्या अनियमितपणामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या लाईटच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांचे पिके शेतातच जळून जाण्याची वेळ आली आहे. याचाच भाग म्हणून साकूर ग्रामपंचायत व संगमनेर महावितरण कार्यकारी अधिकारी अनिल थोरात यांना भेटून शेतकऱ्यांच्या असणाऱ्या लाईट याविषयी समस्या व जो काही लाईटीचा अनियमितपणा आहे याविषयी असंख्य समस्या मांडण्यात आल्या. यावेळी कार्यकारी अभियंता यांनी शेतकरी वर्गास सांगितले आहे की तुम्ही लाईट बिल वेळेवर भरत जा. महावितरणच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या येत्या काही दिवसांमध्ये सोडवण्याचा माझा मानस आहे आणि जी काही समस्या उद्भवत आहे ती कमी करायचा माझा प्रयत्न चालू आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पठार भागातील महावितरणची कुठल्याही प्रकारची समस्या उपस्थित राहणार नाही अशी ग्वाही संगमनेर महावितरण कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी दिली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम संगमनेर साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ यांनी केले. साकूर आणि साकूर परिसरातल्या विजेच्या समस्यांबाबत माझ्या कानावर जेव्हा समजलं इथल्या लोकप्रतिनिधींकडनं म्हणून ते जाणून घेण्यासाठी मी खरंच प्रत्यक्ष आलो होतो. सबस्टेशनला भेट देऊन आमच्या कर्मचाऱ्यांशी हितगुज करून आणि प्रत्येक गावातील काही ठराविक लोकांशी चर्चा करून तिथल्या समस्या समजून घेतल्या. ज्या काही मेंटेनन्सच्या आणि कामाबद्दलच्या समस्या आहेत त्या वसुलीच्या माध्यमातून कशा सोडवता येतील या संदर्भात सध्या वसुलीसाठी असलेली मोहीम, शासनाने आणलेलं कृषी धोरण आणि नवीन कनेक्शनबाबतची उपाययोजना, अनधिकृत वापर बंद करून अधिकृत कसा करता येतील याबाबत सखोल मार्गदर्शन केलं. सर्वांनी ते समजून घेतलं आणि त्याला पूर्णपणे प्रतिसाद देण्याचे मला आश्वासनसुद्धा दिलेलं आहे. सध्या महावितरणची परिस्थिती खरोखर खूप बिकट आहे. विजेचा दर खुल्या मार्केटमधनं घेताना खूप अवाच्या सवा आहे, त्यामुळे विजेचा वापर हा खूप काटकसरीने करावा असं माझं सर्व परिसरातील जनतेला आव्हान राहील. त्याचबरोबर सध्या महावितरण कुठेही वीज कमी पडू देत नाही आहे, परंतु फक्त विजेचं देण्याचं नियोजन केलेलं आहे की शेतीला केव्हा द्यायची, घरगुती इंडस्ट्रीयल कसं विजेचं वाटप असावं त्या पद्धतीने, त्यामुळे विजेचा शॉर्टेज कुठं नाही. जरी नसला तरी त्याचा काटेकोर वापर करणं गरजेचं आहे, त्याचा कुठलाच प्रकारे अपव्यय व्हायला नको अशी माझी अपेक्षा असते. मी अनिल थोरात, कार्यकारी अभियंता संगमनेर. यावेळी महावितरणचे कार्यकारी अधिकारी अनिल थोरात सर, उपकार्यकारी अभियंता सचिन भांगरे, साकूर सबस्टेशनचे अधिकारी घुगे साहेब, साकूर गावचे सरपंच शंकर पाटील इंद्रजीत पाटील, खेमनेर व साकूर पठार भागातील 20 गावच्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजन प्लस न्यूज साठी सचिन सोनवणे, संगमनेर.